त्याच्या आधारे इथली समाजव्यवस्था करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधले दोन मुख्य त्यांचे घटक होते ते म्हणजे एक म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि दुसरं म्हणजे स्टेट प्रॉपर्टी तर त्यासाठी आवश्यक होतं की जमिनीची मालकी निश्चित करा आणि त्या जमिनीवर सारा म्हणजे टॅक्स बसवा आणि तो टॅक्स भारतातून घ्या हे प्रिन्सिपल धोरण होतं आणि तो टॅक्स कलेक्ट करण्यासाठी म्हणून कलेक्टर हे नेमण्यात आलेले आणि त्या जमिनीवर जंगल असल्यामुळे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची असं जाहीर करून ठेवलेलं त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे आदिवासी ती जंगलातली जमीन करत असतील तर त्यांनी वैयक्तिक तसा दावा करावा एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे चित्र आपल्याला दिसलं ते चित्र आपण फ्रेममध्ये बंदिस्त करून टाकलं आणि त्याच्या पुढे नंतर मग त्याच्यावर उपाययोजना सुरू केल्या तर ते त्याच्यातली एक मोठा अन्याय किंवा मोठी गफलत ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती तर आता ती कशी झाली होती तर पूर्वीचा जो भारत होता तो अशा तऱ्हेच्या निर्णया जाती समजून घेत त्यांना गावगाड्यामध्ये ॲडजस्ट करत काही वेळा त्यांच्याशी संघर्ष करत पण समन्वय करत करत, करत पुढे सरकत होता आता ब्रिटिशांचं राज्य जेव्हा इथे आलं त्यावेळी त्यांनी स्वतःच्या डोक्यातलं जे युरोपियन मॉडेल होतं त्याच्या आधारे इथली समाजव्यवस्था करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधले दोन मुख्य त्यांचे घटक होते ते म्हणजे एक म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि दुसरं म्हणजे स्टेट प्रॉपर्टी तर जी काही जमीन आहे विशेषत जमीन जंगल पाणी ही जी नैसर्गिक संपत्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जमीन तर त्या जमिनीकडे पाहण्याची युरोपियनांची दृष्टी ही दोनच प्रकारची होती एक म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे माझी वैयक्तिक मालकीची जमीन आणि दुसरी म्हणजे स्टेट प्रॉपर्टी म्हणजे सरकारी मालकीची जमीन त्यामुळे ब्रिटिशांनी जेव्हा भारत देशाची सगळी आखणी मोजमाप वगैरे केलं आणि त्यांना मुख्य म्हणजे भारतातून रेव्हेन्यू घ्यायचा होता भारतातून खंड गोळा करायचा होता कारण ती कॉलोनियल राज्य होतं तर त्यासाठी आवश्यक होतं की जमिनीची मालकी निश्चित करा आणि त्या जमिनीवर सारा म्हणजे टॅक्स बसवा आणि तो टॅक्स भारतातून घ्या हे प्रिन्सिपल धोरण होतं आणि तो टॅक्स कलेक्ट करण्यासाठी म्हणून कलेक्टर हे नेमण्यात आलेले तो शब्दप्रयोग कलेक्टर आहे तो चुकीचा नाही आहे तो टॅक्स कलेक्ट करण्यासाठीच होता आणि त्यामुळे तो ब्रिटिशांनी त्याला तसं ते पॉवर्स आणि सगळे अधिकार दिलेले होते तर ते टॅक्स कलेक्ट करायचा तुम्हाला नक्की माहिती पाहिजे की ह्या माणसाकडे किती जमीन आहे दहा एकर आहे मग आपण म्हणू शकतो एकरी मला तो दहा रुपये द्यायचा शंभर रुपये टॅक्स आला पाहिजे तर त्यासाठी जमिनीचं मोजमाप केलं आणि ते करताना त्यांनी त्या त्या माणसाला विचारलं की कि तू किती जमीन कसतोय सांग तो म्हणला मी हे एवढी एवढी जमीन माझी करतोय मग त्याचं मोदमाप केलं म्हणजे तू पंधरा एकर जमीन तू करतोय तर ठीक आहे तुझ्या मालकीची पंधरा एकर जमीन त्याचा सात बारा बनवला त्याचं नाव त्याच्यावर टाकलं गाव उताऱ्यामध्ये नोंद केली आणि त्याच्याकडून तेवढा ते शेतसारा घ्यायला लागली ही बेसिक पद्धत त्याच्यामध्ये केली आता काही त्याच्यात जमीनदार होते तर जमीनदारांकडे मोठमोठे भूभाग होते तर त्या जमीनदारांना सांगितलं की एवढ्या सगळ्या भूभागाचे तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्यायचे आणि त्यातलं जमिनीचं वाटप व्यवस्थापन तुम्ही हवं तसं करा मग जमीनदार त्या कुळांना जमिनी द्यायची आणि कुळं ज्याप्रमाणे करतील त्या कुळांकडनं ते निम्मा एक चतुर्थांश असं हे घेऊन त्याच्याप्रमाणे व्यवस्थापन करायचे तर अशा रीतीने ज्या शेतजमिनी होत्या त्यांचं व्यवस्थापन असं केलं आणि मग हे सगळं पूर्ण झालं तेव्हा सुरुवातीला त्यांनी असं विचारलं होतं तुम्ही सांगा तुम्ही किती जमीन करता येते आणि ज्या ज्या लोकांनी ती सांगितली त्याप्रमाणे त्यांची नोंद करून दिली आणि जी जमीन उरली ती सगळी स्टेट प्रॉपर्टी म्हणून त्यांनी डिक्लेअर केली ज्या जमिनीवर लोकांनी हक्क सांगितले होते ती त्यांनी प्रायव्हेट प्रॉपर्टी मान्य केली आणि जिच्यावर हक्क नव्हते ती सगळी स्टेट प्रॉपर्टी म्हणून सरकार जमा करून टाकली आता बाकीच्या गावांमध्ये ह्याला प्रॉब्लेम आला नाही कारण ते शेतकरी होते त्यांना जमीन कसतच होते त्यांनी आपल्या दाखवल्या सगळ्या गावाची जमीन निश्चित झाली आणि उरलेली जमीन सरकारची असं झालं त्यात अडचण नव्हती पण आदिवासी भागात काय प्रश्न आला की आदिवासी लोक हे मुळातच या सगळ्यापासून दूर असणारे डोंगरात राहणारे संकोची लाजरे स्वभावाचे असल्यामुळे ते काही ब्रिटिश ऑफिसरसमोर जाऊन आमची ही जमीन आहे ही आम्हाला द्या असं काहीही ते म्हणू शकले नाही किंबहुना ते आजसुद्धा असं आहे की कोणी सरकारी माणूस आला तर ते पळून जात होते तर ब्रिटिश काळात तर ते निश्चितच पळून जात होते त्यामुळे ते काही कुठेही ब्रिटिशांसमोर काही आले नाही त्यामुळे आदिवासी त्या त्या भागामध्ये जे जमीन करत होते ते सुद्धा डोंगरी शेतकरीच होते कारण त्याशिवाय तुम्हाला सर्व्हाइव्ह होता येणार नाही त्यांनी कुठेही आपल्या जमिनी अशा तऱ्हेने नोंदवून घेतल्या नाहीत किंवा बहुतांश ठिकाणी नोंदवल्या ले गेल्या नाहीत ज्या ठिकाणी आदिवासी बहुसंख्येने होते किंवा ताकदवर होते अशा संथाल गोंड अशा ठिकाणी मात्र ते काही प्रमाणात झालं म्हणजे छोटा नागपूर बिहार झारखंड या ठिकाणी जिथे आदिवासी डॉमिनंट होते किंवा मोठ्या संख्येने होते तिथे काही प्रमाणामध्ये तसं झालं पण बहुसंख्य भारतीय प्रदेशामध्ये आदिवासी ज्या जमिनी करत होते त्यांची नोंद सातबारामध्ये झाली नाही हा एक पहिला मोठा भाग त्याच्यामध्ये झाला दुसरी गोष्ट अशी झाली की आदिवासी ज्या जमिनी करत होते ते बहुतेक ज्याला आपण शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो फिरती शेती अशा प्रकारची होती की यावर्षी हा एवढा तुकडा तोडायचा तिथे साफसूप करायची तिथे बी पेरून द्यायचं त्यातलं धान्य घ्यायचं मग तीन चार वर्ष ते तसंच ठेवायचं पुन्हा तिथे झाडं उगवायची मग दुसरा तुकडा घ्यायचा वगैरे वगैरे तर त्या पद्धतीने ते शेती करत असताना त्यांना ही राज्याची जमीन ही माझी जमीन असं काही माहिती नव्हतं पण ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की तुझा एकदा जमिनीचा एक एकचा एक 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 तुकडा ठरल्यानंतर बाकीची जमीन ही राज्याची आहे आणि त्या जमिनीवर जंगल असल्यामुळे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची आहे असं जाहीर करून ठेवलेलं होतं त्यामुळे जिथे आदिवासी राहत आहेत तिथे त्यांची ते ते वैयक्तिक जमीन सोडली तर बाकीचा सगळा डोंगर सगळं जंगल पर्वत हे आता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीचं झालं आहे असं ब्रिटिशांनी जाहीर करून ठेवलं होतं आणि ते आदिवासींना एक तर माहीत नव्हतं आणि माहीत असलं तरी त्याच्यात त्यांना काही त्याचा संबंध आलेला नव्हता त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची जमीन आहे हे आदिवासींना ही गोष्ट कधीच पटली नाही किंवा जमू शकलेली नाही त्यांचं म्हणणं होतं की आम्ही पिढीच्यात अनेक वर्ष इथे राहतो आहे ह्या पद्धतीने शेती करतोय तर तुम्ही नवीन येऊन हे आम्हाला काय सांगताय हे त्यांना कधी काय कळलं नव्हतं आणि अशा तऱ्हेचे कम्युनिकेशन पण त्यांचं त्यांचं कधी झालेलं नव्हतं त्यामुळे आदिवासी आपल्या पद्धतीने काय जे करायचं ते करायचे मग फॉरेस्ट डिपार्टमेंट हळूहळू जिथे मजबूत व्हायला लागलं तिथे तिथे त्यांचा ना आदिवासींचा संघर्ष व्हायला लागला मग डिपार्टमेंट म्हणायला की नाही तुम्ही आमच्या जंगलातनं हे घेतलं हे चुकीचं आहे हा दंड तुमच्यावर गुन्हा किंवा या जंगलात तुम्ही यायचं नाही कारण हे जंगल सरकारी आहे हे आदिवासींना कधी काही समजू शकलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हो ते संघर्ष कायमच होत राहायचे तर ह्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा खरं तर पूर्णपणे वेगळं धोरण करून हा जो संघर्ष आहे आदिवासी आणि डिपार्टमेंट हा मिटवायला पाहिजे होता पण दुर्दैवानी आपण स्वतंत्र झाल्यानंतर जी ब्रिटिशांची चौकट होती कायद्याची जी तशीच्या तशी स्वीकारून पुढे चालायला लागली म्हणजे रेव्हेन्यूच्या बाबतीत तेच झालं जी इंडियन सिव्हिल सर्व्हिस होती तिचं फक्त आपण नाव बदलून इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस केलं बाकी त्याची ढाचा त्याची पद्धती तशीच्या तशीच राहिली त्यांचं ट्रेनिंग जसं पूर्वी होत होतं तसंच पुन्हा राहिलं पुन्हा तेच काट्या चमच्यानी जेवायचं ते टेबलावर बसून बटलर येणार तो शिपाई मांडणार मग ती अफसरी मग ते घोड्यावरचं ट्रेनिंग अमुख सगळं तसंच्या तसंच आहे फक्त अधिकारी बदलले पण कलोनियल चौकट तशीच राहिली दुसरं कायद्यांच्या बाबतीत सुद्धा कलोनियल चौकट तशीच राहिली म्हणजे मला मी बोललो की नाही माहीत नाही कदाचित बोललो असेल किंवा दुसऱ्या ग्रुपजवर बोललो असेल ज्याला आपण आज सोसायटी कायदा म्हणतो ज्याच्या अंतर्गत आपल्या सगळ्या एन जी ओनची नोंदणी होते तो अठराशे साठ सालचा सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे तोच ॲक्ट आपण वापरून आपल्या संस्थांना आज नोंदणी करतो आहे म्हणजे इतर बाबतीत तर सोडा इंडियन क्रिमिनल प्रोसिजर ॲक्ट सेम आहे आय सी आय पी सी सेम आहे सी पी सी सेम आहे सगळं सेम आहे इवन सोसायटी जे तुम्ही चांगल्या धर्मादाय संस्था करणार त्याचाही ॲक्ट तुमच्या अठराशे साठ सालचा इतका जुना अर्थ एक ॲक्ट आहे तर बाकीच्या बाबतीत तर ती आपण सेम चौकट घेतली तिच्यामध्ये पूर्णपणे नवीन करू असं काही विचार आपण केला नाही आणि याचा सगळ्यात वाईट परिणाम आदिवासींना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्यामुळे झाला कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सगळ्यात कलोनियल डिपार्टमेंट आहे पोलीस तरी काहीतरी सुधारली <laughs> कारण ते भारतीय पोलीस झाले मग त्यांना दबाव होता लोकप्रतिनिधींचा दबाव असायचा वगैरे वगैरे पोलीस खूप सुधारले पण फॉरेस्ट डिपार्टमेंट अजिबात सुधारलं नाही कारण त्यांच्या हातात जी प्रॉपर्टी होती ती लोकांच्या ताब्यातली नव्हतीच पोलिसांशी लोकांचा रोज संघर्ष व्हायचा त्यामुळे तो पोलिसांना बदलणं भाग होतं मग फॉरेस्ट डिपार्टमेंट अजिबात बदललं नाही आणि तेच त्या कॉलोनियल मोडमध्ये आत्तापर्यंत चालत राहिलं त्यामुळे काय झालं की आदिवासी ज्या फॉरेस्ट ज्या जमिनीत कसं धान्य काढत होते ती जर फॉरेस्टला वाटलं की ही फॉरेस्टची जमीन आहे फॉरेस्टच्या सातबाऱ्यावर आहे तर ते त्या आदिवासींना गुन्हेगार समजायला लागले ते असं म्हणायला लागले की तुम्ही हे फॉरेस्ट जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण आम्ही काढणार आणि तुम्ही इथून तुम्हाला हुसकावून लावणार आणि तुम्ही हे करून द्यायचं आता प्रत्यक्ष पातळीवर जेव्हा शक्य व्हायचं नाही तेव्हा मग फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक अर्थातच लाच खाऊन आणि आदिवासीकडून सगळं काय ते घेऊन ते चला चालू ठेवायचे म्हणजे लाच लुचपत एक तर जबरदस्त वाढली लोकांना असं वाटायला लागलं की हे जंगल आपलं नाहीच आहे हे सरकारचं जंगल आहे आणि सरकारच्या जंगलातनं आपण लाकूड तोडा आणतोय सरकारच्या जंगलातनं आपण गवत आणतोय सरकारच्या जंगलात आपण गाय चरायला घालतोय लोकांना पण एक असं वाटेल की आपण गुन्हेगार होतो आपला रोज गुन्हा होतोय रोज आपली गाय जंगलात चरायला जाते म्हणजे कुणाच्या तरी दुसऱ्याच्या जंगलात चरायला जाते आणि आपण रोज गुन्हा करतोय अशी भीती दहशत त्याच्यातून तयार झाली आणि कायद्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तर ती लोकांच्या जमिनी लोकांच्या मालकीच्या नव्हत्या तर हीच परिस्थिती खरं जे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण ताबडतोब बदलायला पाहिजे होती ती आपण बदलली नाही आणि त्यामुळे चाळीस पन्नास वर्षानंतरचं चा, तो संघर्ष असा उकळत राहिला म्हणजे इट वॉज सिमरिंग ते खतखतच राहतं आपण एखादं म्हणतो भाजीचं किंवा आमटी जशी खतखत राहते तसा हा संघर्ष भारत देशामध्ये खतखतच राहिला आणि तो अनेक ठिकाणी उग्र रूप धारण करून मग बाहेर पडला कारण हा अन्याय सहन करण्याची पण एक सीमा असते आणि ह्याला जोडून इतर अन्याय आदिवासींवर होते उदाहरणार्थ जमीनदारांचे अन्याय कारण हीच प्रक्रिया ब्रिटिशांनी जमीनदारीच्या पद्धतीने केलेली होती की जमीनदारांना मोठमोठे ट्रॅक्स दिलेले होते, मोट होते। आणि त्यात जी कुळं होती जी खरं शेतकरी होते त्यांच्याऐवजी जमीनदारांची मालकी तयार झाली की जमीनदार स्वतः शेती करत नव्हता म्हणून ते काही प्रमाणात आपण बदलायचा प्रयत्न केला कुळ कायद्याने की कसेल त्याची जमीन तो जो जमीन खरोखर कसतो आहे त्याच्या मालकीची ती असली पाहिजे असा आपण कायदा करून काही प्रमाणामध्ये जमीनदारी कमी केली पण त्याचीही अंमलबजावणी आपण शंभर टक्के केलेली नव्हती त्यामुळे अनेक ठिकाणी जमीनदारांच्या इस्टेट्स त्यांच्या जमिनी ह्या कायम राहिलेल्या आहेत किंवा जमीन धारणा कायदा म्हणजे सिलिंग ॲक्ट आपण आणला होता की कुठल्याही माणसानी पन्नास एकरापेक्षा जास्त जमीन घ्यायची नाही पण त्याचीही अंमलबजावणी आपण चांगल्या रीतीने केली नाही कारण ज्यांना हे कळलं की असं होणार आहे त्यांनी ताबडतोब जमिनी सगळ्या वाटून टाकल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या वगैरे नावे तर केल्यात पण गाई गुरांच्या कुत्र्या मांजरांच्या सगळ्यांच्या नावे करून ते जमीन दुसऱ्याला मिळू दिली नाही तर त्याचीही अंमलबजावणी सदोष झाल्यामुळे जी जमिनीमधली विषमता होती की जी भारतातल्या गरिबीचं मूळ कारण होतं की जे लोक जमिनीत कष्ट करतायत त्यांच्या मालकीची जमीन नाही आहे जर असलीच तर ती अगदीच दोन चार एकर पाच एकर एवढीच आहे त्या जमिनीतनं चांगलं उत्पन्न मिळत नाही आहे आणि काही लोक असे आहेत की जे शेतात काम करत नाही आहेत पण त्यांच्या नावाने हजारो शेकडो एकर जमीन आहे ते नुसते गादीवर बसून एन्जॉय करत आहेत तर ही विषमता जमिनीमधली ही भारत देशातली पुरातन विषमता होती आणि ती बदलायला पाहिजे ती बदलून एक नवीन समाज करायला पाहिजे अशी क्रांती पण आपल्या देशात झाली नाही अशी राज्यकर्त्यांची इच्छा पण नव्हती आणि असा पॉलिटिकल म्हणजे विकासात्मक व्यवहार पण नव्हता त्यामुळे ही विषमता कंटिन्यू होत राहिली त्याच्यातला एक भाग असा होता की आदिवासींचे संघर्ष प्रत्येक ठिकाणी होत गेले आता आदिवासी ब्रिटिश सत्तेशी सुद्धा कायम संघर्ष करत होते आणि तो पण एक इतिहास फार महत्त्वाचा आहे की बाकी ज्यावेळी स लोकांनी किंवा संस्थांनी ब्रिटिशांची हुकमत मान्य केली त्यावेळी अनेक आदिवासी समूह मात्र ब्रिटिशांशी झगडत राहिले म्हणजे बे संताळांचं बंड असेल भिल्लांचं बंड असेल ठिकठिकाणी ते लोक त्या ब्रिटिश सरकारशी परीने भांडत राहिले आणि आदिवासींमधला हा संघर्ष तेव्हाही ते करत राहिलेले होते पण मग स्वातंत्र्यानंतर काळात जेव्हा हे सगळं लक्षात यायला लागलं की हे आदिवासी एरिया आपल्याला मॅनेज पण होत नाही आहे आणि आदिवासींमध्ये संघर्ष होतो आहे आणि आपल्या घटनेनी जरी आपण एवढी मोठी मोठी ग्रेट मूल्य त्यात लिहिलेली असली स्वातंत्र्य समता बंधुता तरी प्रत्यक्षात मात्र आपण ते काही करत नाही होत ह्याचं एक रिअलायझेशन होत आल्यानंतर मग कुठले कायदे आपल्याला खरं करायला पाहिजेत कुठले कायदे केले पाहिजेत याच्यावर जेव्हा विचार थिंकिंग सुरू झालं तर त्याच्यातून मग हा कायदा प्रामुख्याने आला की आदिवासींची ही जमीन आदिवासी खरोखर मुळची त्यांचीच आहे तेच ती करत आलेले आहेत पण ब्रिटिश काळामध्ये आपण ती हिरावून घेतली आहे आणि स्वातंत्र्य मिळालं तरी आपण त्यांना ती परत दिलेली नाही आहे त्याच्यामुळे हा प्रश्न येतोय हे लक्षात आल्यानंतर दोन हजार सहा साली फॉरेस्ट राईट्स ऍक्ट ज्याला आपण म्हणतो तो करण्यात आला तर तो एक स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा खूप क्रांतिकारक कायदा मानला जातो खरं तर तो अतिशय बाळबोध कायदा आहे म्हणजे जी गोष्ट खरं पहिल्या दिवशी करायला पाहिजे जसं मी काल म्हटलं की अरे पहिल्याच दिवशी स्वातंत्र्य मिळाल्या क्षणी करायला पाहिजे कारण तुम्ही स्वातंत्र्य देताय ना जनतेला मग पहिलं स्वातंत्र्य तर हे दिलं पाहिजे की तू ज्या जमीन करतोय त्या जमिनीची मालकी तुझ्याकडे आहे पण ते आपण त्यावेळी केलं नाही आणि ते दोन हजार सहा साली आपण केलं आणि त्याच्यानंतर त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे आदिवासी ती जंगलातली जमीन करत असतील तर त्यांनी वैयक्तिक तसा दावा करावा की हो मी ही चार एकर जमीन गेले काही वर्षापासून करतो आहे तुम्ही मला अतिक्रमण समजून दंड केला होता त्याची ही पावती आणि हा माझा पुरावा एक प्रकारचा की मी त्यावेळी तुमच्या दृष्टीने गुन्हा केला आहे पण ती जमीन मी कसतो आहे याचा हा पुरावा आहे तर असं तुम्ही वैयक्तिक दावे दाखल करा आणि आम्ही तुमच्या नावावर ती जमीन करतो असं त्या कायद्यातलं मुख्य हे आहे आणि त्याच्या अन्वये मग अनेक आदिवासींनी आपले दावे दाखल केलेत आणि त्याच्यामुळे मग त्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया आपल्या देशात सुरू झाली आणि मग ते जी आकडेवारी उपलब्ध आहे त्याप्रमाणे इतके लाख एकर जमीन आता आपण आदिवासींना वैयक्तिक दाव्याची दिलेली आहे पण त्याची पार्श्वभूमी अशी आहे ती काही सरकारची मेहरबानी आहे किंवा काहीतरी वेलफेअर प्रोग्रॅम आहे असं अजिबात नाही आहे तर सरकारच्याकडून जो हिस्टॉरिक इनजस्टिस झालेला होता तो काही प्रमाणात दूर करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून त्याच्या प्रिएम्बलमध्ये म्हटलं आहे की जो अन्याय आम्ही इतके वर्षे केला तो आम्ही आता दूर करतोय म्हणून त्याचा पहिला भाग हा आहे की त्या जमिनी आता त्यांच्या मालकीच्या करून तुम्ही आता त्या जमिनी करा हा एक भाग दुसरा त्याच्यामधला हा पण भाग आहे की तुम्हाला सामूहिक व्यवस्थापनाच्या पण आम्ही जमिनी देऊ कारण तीच पद्धत आदिवासींची या जमिनींबाबत होती की आदिवासी गाव जेव्हा तिथे राहायचं तेव्हा वैयक्तिकरित्या काही जमिनी करायचे पण गुरं चढण्यासाठी इतर झाडपाला आणण्यासाठी लाकूडफाटा आणण्यासाठी काही प्रत्येकाचे ज्याला तुम्हाला माहिती आहे तसे निस्तार हक्क पण होते म्हणजे वापर करण्याचे हक्क पण सगळ्या आदिवासी जमातींना होते आणि ते हक्क अनेक ठिकाणी नोंदवलेले होते अनेक ठिकाणी नोंदवलेले नव्हते तुमच्या स मध्य भारतामध्ये ते बऱ्यापैकी नोंदवलेले आहेत म्हणून इथे ते निस्तार पुस्तकं निस्तार हक्क वगैरे वगैरे गोष्टी आहेत परंतु तिकडे राजस्थानामध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यात गुजरातमध्ये भिल्ल एरियात फार चांगल्या रीतीने नोंदवलेले नाही आहेत त्यामुळे तिथे तो संघर्ष अजूनही आहे की खरोखर या गावाची या जंगलावर मालकी आहे की नाही हे सिद्ध करणं त्यांना फार कठीण जातं पण वस्तुस्थिती तशीच आहे की ते गाव आणि ते सोबोवतालचं जंगल त्यामुळे मग त्याला अनुसरून जेव्हा हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही मेंढागावचं पुस्तक वाचल्यामुळे ते तुम्हाला त्यात कळलेलं असेल की मग मेंढागावानी त्या जुन्या पुराव्यांचा अभ्यास करून आपला सामूहिक दावा दाखल केला आणि तो मंजूर झाला आणि मग त्याच्यानंतर ही सगळे गावांना दावे आता मिळायला लागलेले ला आहेत ला तर त्यामुळे जसं आपण मेंढ्याच्या उदाहरणावरनं पाहिलं की तो सामूहिक जंगलावरचा अधिकार मान्य झाला की मग गावातले लोक त्यांचा वापर आपल्या डेव्हलपमेंटसाठी करायला सुरुवात करतात आणि मग त्याच्यामध्ये समजा बांबू असेल तर तो, तो बांबू विकला जाईल त्याच्यामध्ये इतर वनस्पती असतील तर त्या वनस्पती घेता येतील आणि मग इतर पद्धतीने त्याचा वापर ते करू शकतात तर अशा रीतीने जी डेव्हलपमेंट प्रोसेस आपण एकोणीसशे पन्नास किंवा सत्तेचाळीस साली करायची होती ती देरसे आहे दुरुस्त आहे असं जे तुमच्या हिंदीत म्हण आहे तशी आपण केलेली आहे आणि आता आपण खरी आदिवासींच्या विकासाची प्रक्रिया सुरू केलेली आहे की या आधारे आपण ती करून हे केली पाहिजे डिपार्टमेंट अजूनही लबाडी करत आहे की लोक पाचशे हेक्टर मागतात तिथे शंभरच हेक्टर देत आहेत किंवा काही ठिकाणी असं पण केलं आहे की लोकांची मागणी यायच्या आधीच शंभर हेक्टर देऊन मोकळे झालेत म्हणजे काय तर ह्यांनी पुढचे हजार हेक्टर मागून घेत इतर ठिकाणी का दिलं आहे तर टू प्रोहिबिट किंवा प्रिव्हेंट द फ्युचर डिमांड मग लोक जागे होतील मग ते आपला निस्तार हक्क शोधतील मग आपली जमीन मापतील हे सगळं करण्याच्यापेक्षा त्यांना एक तुकडा शंभर एकचा ता देऊन टाका आणि त्यांना गप्प करा असं करतायत हे उलटी स्ट्रॅटेजी करायला लागली मग दिसताना काय दिसेल आपल्याला वावा मेळघाटमधल्या सगळ्या गावांना सी एफ आर दिले पण नक्की कसे दिलेत सगळ्या मेळघाटावर त्या आदिवासी जमातीचा हक्क आहे खरं तर काय माहिती का ज्याला आपण शेड्युल्ड एरिया म्हणतो त्याच्यामागची कन्सेप्ट अशी आहे की त्या शेड्युल्ड एरियावर शेड्युल्ड ट्राईबचा हक्क आहे म्हणजे जेवढा सगळा शेड्युल्ड एरिया आहे त्याच्यावर त्या आदिवासींचा हक्क आहे असं खरं तत्व आहे त्यामुळे तो सगळा एरिया त्यांना दिलाच पाहिजे आणि तिथे पेसाप्रमाणे किंवा आदिवासींचे जे आपले फ्रेमवर्क आहे त्याच्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेशन व्हायला पाहिजे त्यामुळे दुसरी गोष्ट राईट्स शुड बी क्लिअर हा त्यातला त्या त्या दुसरा आहे आणि तिसरा त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याकरता स्कीम्स आणि योजना आपल्याला करायला लागतील जसं आपण म्हटलं की तळं आहे तळ्याचा अधिकार पण दिलेला आहे पण मग तळ्यात मत्स्यबीज टाकायला त्याला पाच हजार रुपयाची मदत करायला पाहिजे मग ती तुम्ही कशीही करा तुम्ही ग्रँट म्हणून करा त्यांना कर्ज म्हणून करा संस्थेकडनं घ्या फॉरेन फंडिंगकडनं घ्या किंवा तुमच्या बजेटमधनं द्या पण मग तशी काही मदतसुद्धा गावाला सुरुवातीला करायला पाहिजे तर अशा या तीन चार गोष्टी जर केल्या तर ती गावं ॲडॉप्ट होतील असं काही नाहीये की ती गावं करणारच नाहीत हे करून सुद्धा काही प्रश्न येतील आणि त्या अडचणी मग करून बघताना सोडवायला लागतील तर अशा पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ते अजून पूर्णपणे पैसा इफेक्टिव्ह यांनी केलेला नाही जसं मी काल सांगितलं की त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीच्या बाबतीत चौऱ्याहत्तराव्या घटनादुरीच्या बाबतीत सुद्धा यांनी स्पष्ट नियम केलेले नाही आहेत आणि तसे न केल्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या हातात स्वराज्य येत नाही भारत देशाला कोणी दुसऱ्या राज्यानी किंवा साम्राज्याने जिंकलेलं नव्हतं एका ईस्ट इंडिया नावाच्या कंपनीने सगळा देश ताब्यात घेतला होता आणि त्या कंपनीच्या देह धोरणातून वगैरे तर ते झालं काय होतं की कंपनीचे जे ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि ब्युरोक्रॅट्स होते ते जेव्हा काही गोष्ट एखादी करायची त्यावेळी ते त्याचा जबाब त्यांच्या शेअर होल्डर्सना त्यांना लंडनमध्ये द्यायला लागायचा की तू हे असं का केलं असं का नाही केलं जसं आजचं असतं तसं तर ते त्याच्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी सगळ्या बऱ्याच अशा या चेक्स बॅलन्सेस उतरंडी ह्याची परमिशन त्याची परमिशन जसं सँक्शन असं सगळं करून ठेवलं होतं कशासाठी तर आपली कातडी वाचवण्यासाठी म्हणजे कुठलाही निर्णय जरी झाला तरी तो ब्युरोक्रॅट सापडता कामा नाही हे त्याचं बेसिक होतं नोकरशाहीचं आणि ते, तेच त्याच आधारावरची ब्युरोक्रसी मग ब्रिटिश पार्लमेंट मे राणींनी सत्ता घेतल्यानंतर आपल्याकडे चालू राहिली आणि त्या लोकांना पण तीच भीती होती की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आपली चौकशी होईल म्हणून मग ते प्रत्येक वेळी अशी सगळी रचना करायची की कुठेही ब्युरोक्रॅट सापडत नाही कुठलाही अपराध झाला काही घोटाळा झाला तर तुम्ही बघा आज कसं होतं ते की तो नोकरशा कधीच सापडत नाही किंवा चलाकीने निष्ठून जातो तर तीच चौकट आपण चालू ठेवल्यामुळे हे सवाल आता आहे की वी डीड नॉट थिंक ऑफ क्रिएटिंग अन अल्टरनेटिव्ह ब्युरोक्रसी विच इज़ बेस्ड ऑन अल्टरनेटिव प्रिंसिपल्स ऑफ एडमिनिस्ट्रेशन ये हमने किया नहीं था इफ़ यू क्रिएट अ सिस्टम विच इज़ बेस्ड ऑन द नोशन ऑफ ट्रस्ट कि मेरे सामने जो व्यक्ति आता है उसका सचमुच कोई दुख दर होगा और मुझे उसका दूर करना है ये अगर आपकी बुनियाद है तो आप अलग रीति से बर्ताव करेंगे लेकिन आपकी बुनियाद क्या है कि मेरे सामने जो आता है वो झूठा ही होगा वो गलत ही बोलता होगा वो अन्याय नहीं भी होगा ऐसियाबर्ता ब्युराक्रसी करतीय म्हणजे नोकरशांच्या समोर जेव्हा आपण एखादं गोष्ट घेऊन जातो त्यावेळी तो पहिल्यांदा अविश्वासानेच बघतो आपल्याकडे तो संशयानेच बघतो की हा काहीतरी खोटं घेऊन आलाय याचा काहीतरी स्वार्थ आहे याला काहीतरी लबाडी करायची आहे कारण ही सवय ब्रिटिशांमुळे लागलेली आहे ते एका परक्या साम्रा जनतेवर राज्य करत होते म्हणून त्यांची समजूत अशीच की म्यासमोर येणारा माणूस खोटाच आहे लबाडच आहे तो मला फसवणारच आहे अशी समजूत घेऊन आपण हे नोकरशाही उभारल्यामुळे आपल्यासमोर हे इस्तऱ्याके सवाल आते